मित्रांनो, बी एन टेक्निकल चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जी स्प्लेंडर प्लस गाडी आहे त्याची जी आय बी एस जे इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम आलेली आहे, म्हणजे जी बी एस फोर आले त्याच्यापासून स्प्लेंडर प्लसला लागू केलेली आहे. तर ही सिस्टीम कशी काम करते, ही सिस्टीम काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, बेल आयकनवरती क्लिक करा, ऑलवरती सेट करा बेल आयकन. तर मित्रांनो व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, ही स्प्लेंडर प्लस बी एस सिक्स टॉप मॉडेल आहे आय थ्री सिस्टीम. तर पाहू शकता तुम्ही जे पंखा म्हणजे जे मडगाड आहे पूर्ण त्याच्यावरती पहा जे आय बी एस लिहिलेलं आहे, त्याच्या खालीच फुल फॉर्म लिहिलेला आहे. आय बी एसचा फुल फॉर्म काय, इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम, म्हणजे याच्या खाली लिहिलेलं आहे पहा. तर ही कशी काम करते, तर याचे काय आहे, खाली त्याच्या खाली जे लिव्हर दिलेलं असते त्याच्यामध्ये पहा, पहिल्या जी बी एस थ्री गाडी आहे त्याला पहा तुम्ही, एकच केबल आलेली आहे, ह्याच्यामध्ये दोन केबल आलेले आहेत बघा, एक पुढच्या ब्रेकचे आहे आणि एक पाठीमागच्या. ज्यावेळी पाठीमागचा ब्रेक मारतो त्यावेळेचा पुढचा पण ब्रेक लागणार, आणि पुढचा ब्रेक मारल्यानंतर मात्र ही सिस्टीम काम करत नाही, फक्त पुढचाच ब्रेक लागणार, पाठीमागचा लागत नाही. तर फक्त मागचा ब्रेक मारल्यानंतरच पुढचा ब्रेक लागणार. तर ही पहा कशी सिस्टीम आहे, याला दोन दिलेले आहेत खाली, दोन आहेत, म्हणजे एक पुढच्या ब्रेकचं एक पाठीमागच्या ब्रेकचं. तर आपण ब्रेक मारून पाहूया. तर बघा, आपण ज्यावेळी पुढचा ब्रेक मारेल फक्त एकच ऑपरेट होणार, फक्त पुढचा ब्रेक लागणार. वरचं जे दिलेलं आहे त्या पाठीमागच्या ब्रेकमधलं आहे, पाठीमागल्या ब्रेकचं आहे. तर पाठीमागला ब्रेक ऑपरेट होणार नाही पुढचा मारल्यानंतर, फक्त पुढचाच ब्रेक ऑपरेट होणार पुढचा ब्रेक मारल्यानंतर. तर पाठीमागचा ज्यावेळी ब्रेक मारेल आपण त्यावेळेला पुढचा ब्रेक ऑपरेट होणार. तर आपण पहा पाठीमागचा ब्रेक मारून पाहू आता. तर पाठीमागचा ब्रेक मारल्यानंतर पुढला पण ब्रेक ऑपरेट होतो, लिव्हर जे आहे ते ऑपरेट होते पहा. म्हणजे ज्यावेळी आपण पाठीमागचा ब्रेक मारेल त्यावेळी पुढचा पण ब्रेक लागणार, म्हणजे गाडीचा डिस्टन्स जे ब्रेकिंग सिस्टीमची ताकद आहे ती जास्त होणार, म्हणजे लवकर गाडी कंट्रोल होण्यात आपल्याला मदत होणार. तर ही कुठलं आपण जे साईडला पाहूया, म्हणजे पाठीमागं कशी रीतीने केबल लावलेली आहे. तर हे पहा, जो पॅडल आहे ब्रेकचा पॅडल आहे त्याच्या आतमध्ये पहा, आतमध्ये येत आहे ना, इथे एक केबल टाकलेली आहे बघा, आहे का, इथं एक म्हणजे केबल आहे ते जॉईंट केलेलं आहे, तिथं जॉईंटवरती जॉईंट केलेलं आहे तिने, कंपनीचे फिटिंग तिने तिथे केलेलं असेल. तर वर इथून केबल अशी पुढल्या ब्रेकपर्यंत गेलेली आहे, किंवा आपण ज्यावेळी पाठीमागचा ब्रेक दाबेल त्यावेळी पुढचा पण ब्रेक लागणार, अशा पद्धतीने कंपनीनं सिस्टीम केलेली आहे. याच सिस्टीमला जी आय बी एस म्हणजे इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम आहे हे म्हणतात. तर तुम्हाला मित्रांनो थोडक्यात कळलं असेल आय बी एस ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे काय. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.